गुड मॉर्निंग फ्रेंड्स, नमस्कार। तुम्ही माझ्या स्क्रीनवरती आजची तारीख आणि वेळ बघू शकता। मित्रांनो, आजची तारीख आहे 19 मे 2021 आणि सकाळी 10:48 झालेली आहे। आज आपण भारती रिटेलला एक शॉर्ट ट्रेड करत आहोत। भारती रिटेलमध्ये छान ओपनिंग झाली ना, ओपनिंग झाल्यानंतर प्राईस जी आहे लोअर लो लोअर आहे च्या फॉर्मेशनमध्ये ट्रेड करत आहे। तर या कॅन्डलच्या लोलाच आपण 534.75 रुपयाला आपली एक शॉर्ट एंट्री बनवली। याच कॅन्डलला आपली या ट्रेडमध्ये एंट्री झालेली आहे। त्यासोबत जर स्टॉप लॉस लागला तर 537.75 रुपये या ठिकाणी एंट्री प्राईस आणि स्टॉप लॉस यामधलं जे अंतर आहे हे 3 पॉईंटचं आहे। तर 1000 / 3 केले तर 333 पॉईंट येतात। तर 333 पॉईंट आपण या ठिकाणी शॉर्ट केलेले आहेत। त्यासोबत जे आपल्याला टार्गेट अपेक्षित आहे ते आहे 520 रुपये। ही प्राईस जी आहे डाऊन साईडला ट्रेड करतात कमीत कमी 520 रुपयापर्यंत जायला पाहिजे असं आमचं अनुमान आहे। तर मित्रांनो, ऑर्डर बुक पण बघून घेऊया। आपण जे ऑर्डर प्लेस केलेली आहे मित्रांनो, आपली ऑर्डर बुक आहे बघू शकता आपण। 334.75 रुपयाला आपण शॉर्ट केल्या। 333 क्वांटिटीज ऑर्डर एक्झिक्यूट झाली, फुल्ली एक्झिक्युटेड। 520 रुपयाचं टार्गेट आहे आणि 537.75 रुपयाचं आपलं स्टॉप लॉस आहे। दोन्ही ऑर्डर आपल्या पेंडिंग आहेत। बघूया मित्रांनो, आजच्या इंट्राडे ट्रेडमध्ये आपल्याला स्टॉप लॉस होईल का आपल्याला आपलं मनपसंत टार्गेट मिळेल या ठिकाणी। वेलकम बॅक फ्रेंड्स, तुम्ही माझ्या स्क्रीनवरती आज सध्याची वेळ बघू शकता। मित्रांनो, सध्याची वेळ 3:18 झालेली आहे। आज आपण भारती एअरटेल एक शॉर्ट ट्रेड केला होता आणि जे आपण टार्गेट अपेक्षित केलं होतं 520 रुपयाचं ते टार्गेट आपल्याला या ठिकाणी मिळालेलं नाही आहे। प्राईस डाऊन ट्रेंडमध्ये कंटिन्यूअस राहिली पण प्राईजमध्ये तो फ्लो नाही राहिला। प्राईज ही लोअर लोअर आहे बनवत राहिली पण खाली प्राईस या डायरेक्शनला जास्त जाऊ नाही शकली। तर या कॅन्डलला 3:15 कॅन्डलला ब्रोकरने आपल्या पोझिशनला कट केलं। तोपर्यंत आपण या ट्रेडमध्ये बनून होतो आणि आपण वाट बघत होतो आपल्या टार्गेटसाठी। 528.45 रुपयाला ब्रोकरने आपल्या पोझिशनला या ठिकाणी कट केलं। ठीक आहे, शेवटीला आपण आपला स्टॉप लॉस वाचवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत। तर एंड ऑफ द डे तो आपण प्रॉफिटमध्येच बाहेर निघतोय। तर या ठिकाणी ब्रोकरने आपल्या पोझिशनला कट केले। आता या ठिकाणी पण एक सपोर्टचं फॉर्मेशन आहे, प्राईस त्या ठिकाणी सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करत आहे। या चार्टला जेव्हा आम्ही एका डे वरती ओपन करतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी कॅन्डल बनली होती या कॅन्डलमध्ये हायेस्ट व्हॅल्यू मालता आणि या कॅन्डलमध्ये बाईंग झाली होती। तर या कॅन्डलचा लोला प्राईस सपोर्ट घेण्याचा आधी या ठिकाणी प्रयत्न झाला होता। या कॅन्डलचा लो आहे 529.05 रुपये, या ठिकाणी सपोर्ट घेण्याचा प्रयत्न आला होता। हा पण सपोर्ट ब्रेक केला प्राईजनी। हा सपोर्ट ब्रेक केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल या ठिकाणी, तर या ठिकाणी जर बघितलं आपण या ठिकाणी या कॅनलचा या कॅनलनी लो ब्रेक केला होता विथ हायर व्हॅल्यू, लो ब्रेक करून क्लोजिंग केली होती। त्यानंतर प्राईस या ठिकाणी वर गेली होती। या कॅनलचा जो लो होता तो 526.05 रुपये होता। या लाईनला आता मी या ठिकाणी ड्रॉ केलं 526.05 रुपयाला या ठिकाणी। तर आजचा जो इंट्राडेचा लो बनला आहे तो 526.20 रुपये बनला आहे। तर जवळपास इथून प्राईस खाली आली होती, सेलिंग झाली होती आणि इथूनच बाईंग होऊन प्राईस एका अपट्रेंडमध्ये इथं रिझ्यूम झाली होती। तर एक्झॅक्टली प्राईस तिथे येऊन सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे प्राईस खाली आपल्या टार्गेटकडे जाऊ नाही शकली। आजचा जो इंट्राडेचा लो 526.20 रुपये बनवलेला आहे, आपल्या टार्गेटपासून फक्त 6 रुपये दूर होता। तर ठीक आहे, शेवटीला आपण प्रॉफिटेबल आज च्या ट्रेडमधून प्रॉफिट घेऊनच एक्झिट झालेलो आहे। सध्या तुम्ही प्राईस बघू शकता याच झोनमध्ये, या दोन लाईनच्या झोनमध्येच प्राईस ट्रेड होत आहे। नेहमीप्रमाणे मित्रांनो, आपण पोझिशन बुक बघून घेऊ। पोझिशन बुक बघू शकता मित्रांनो, 333 क्वांटिटीज आपण शॉर्ट केल्या होत्या या ठिकाणी, 333 क्वांटिटीज बाय केल्या होत्या। ॲव्हरेज बाय प्राईस जी आहे 528.45 रुपये आहे आणि आपण जर सेल केला होता ती सेल प्राईस होती 534.75 रुपये। तर आपल्याला जवळपास 2097 रुपये, जवळपास 2000+ प्रॉफिट घेऊन आपण या ट्रेडमधून एक्झिट झालेलो आहोत।
शेवटीला प्रॉफिट घेऊन एक्झिट झालो मित्रांनो, आणि आपण आपलं नुकसान बनण्यापासून वाचलेलो आहोत. या ठिकाणी बघू शकता मार्केट रेट सध्या आपण लाईव्ह चालू आहे 527, 60, 70 या ठिकाणी दिसतंय तुम्हाला. तर मित्रांनो फक्त तुम्हाला प्राईजला बघून सुद्धा ट्रेड करता येतो. मी फक्त आजचा ट्रेड भाव भावाला बघून केला होता. काल पण मी भारतीय एअरटेलला ट्रेड केला होता, काल पण आपल्याला टार्गेट अचीव झालं नव्हतं. आज कालचं टार्गेट आज अचीव झालेलं आहे, पण आज जे इंट्राडेचं टार्गेट लावलं होतं ते अचीव नाही झालेलं आहे. शेवटीला प्राईस ही डाऊन ट्रेंडमध्येच आहे कंटिन्युअसली. तर फक्त प्राईजला बघून सुद्धा तुम्ही ट्रेड तुम्हाला करता आला पाहिजे. याच्या बॅकग्राऊंडला जे फंडामेंटल्स चालतात ते फंडामेंटल्स जर एकदा रीड करायला समजलं तर कुठल्या स्टॉकला कुठल्या दिशेला ट्रेड करायचं हे आपल्याला समजेल. पुन्हा भेटूया मित्रांनो माझ्या पुढील शैक्षणिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.